माजी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर आता आपल्यासोबत आहेत. शेकटकर सर, आपण बघितलं याच्या आधी पठाणकोटमध्ये हल्ला झाला, पठाणकोटमधून काही होत नाही, पुन्हा पाकिस्ताननं हल्ला केलाय, 17 जवान आपले शहीद झालेले आहेत, पाकिस्तान का करतंय असं? सर्वप्रथम हा जो हल्ला झालेला आहे उरी, तर काश्मीरमध्ये उरी नावाची एक जागा आहे, तिथे आहे, अगदी सीमेच्या अगदी बाजूला लागून आहे सीमा क्षेत्र नियंत्रण रेखेच्या, आणि हा पाकिस्तान अधिकृत काश्मीर जी आहे त्या क्षेत्राला हे भाग लागून आहे. पठाणकोटचा जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या मागे हाफिज सईद जो पाकिस्तानच्या पंजाब प्रॉव्हिन्समध्ये काम करतो याची होती. हा जो हल्ला झालेला आहे माझ्या माहितीरुपाने सय्यद सलाउद्दीन नावाचा जो आतंकवादी आहे तो भारतीय काश्मीरमध्ये तो जन्मला आहे, इथे शिकलेला आहे आणि भारताच्या विरुद्ध पाकिस्तानी सैन्याच्या खाली तो मुझफ्फराबाद मधून काम करतोय. हा हल्ला आज सकाळी जवळजवळ 4:30 झाला आहे आणि ते अंधारात त्यांनी केलं होतं शूटिंग करे. जे लोक याच्यामध्ये शहीद झालेले हे एका टेंटमध्ये होते, एका कॅम्पमध्ये होते, कारण की हे लोक इथे 3 वर्ष आपला कार्यक्रम पूर्ण करून हे माहीत आपल्या दुसरीकडे जाणार होते आणि म्हणून तिथे एकत्र होते. आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये हे वळणी गेलेले, पण ज्या कॅम्पमध्ये ते होते, ज्या टेंटमध्ये होते, ज्या तंबूमध्ये होते, त्या हल्ल्याच्या कारण तिथे आग लागली आणि त्या आगीत ते सापडले अंधारामध्ये, या कारण ते जास्त नुकसान झालंय. परंतु जर हा आतंकवादी हल्ला झाला नसता तर हा इतकं नुकसान झालं नसता हे पण सत्य आहे. असे 3-4 आतंकवादी मारले गेले, माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक 7 लोक आले होते. परंतु आपण भारतीय लोकांनी आता माझी विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमाने हा आतंकवादी हल्ला आहे असं आपण म्हणू नये. हा पाकिस्तानी सैन्यानी भारतीय सैन्यावर केलेला हल्ला आहे आपण असं मानलं पाहिजे. आपण पाकिस्तानी आतंकवादी 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 करून पाकिस्तानला आपण निवृत्त करतोय, पाकिस्तानच्या सैन्याला आपण सर्टिफिकेट देतोय, पाकिस्तानच्या शासनाला आपण सैन्य देतोय, आणि आपण फक्त आतंकवादी ज्या आतंकवादी आपण ओळखत नाही, त्यांचं नाव आपल्याला माहीत नाही, त्यांच्या बापांचं नाव त्यांना स्वतःला माहीत नाही, त्या लोकांना आपण शोधतोय, ही कुठली विधुपती आहे? मला वाटतं आपल्याला थोडीशी विचारधारा बदल करण्याची आवश्यकता आहे. हे जे आतंकवादी इथे येतात भारतामध्ये हे पाकिस्तानी सैन्यानीच निवडलेले असतात, ते त्यांना प्रशिक्षण देतात, ते त्यांना दारुगोळा देतात, ते त्यांना पैसा देतात, तेच त्यांना सीमेपर्यंत आणतात, तेच त्यांना कुठे हल्ला करायचा हे सगळं सांगतात, आणि हे सगळं ते पूर्ण निर्देश करतात, कंट्रोल करतात, त्यांचे लोक इथे पण कामं करतात. आणि आपण अजूनही म्हणतो हे आतंकवादी आहे, हे आतंकवादी नव्हे. आपण हे गृहीत धरलं पाहिजे की हे पाकिस्तानी सैन्याचा एक भाग आहे. ह्याकरता मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे की ह्या हल्ल्याचं प्रत्युत्तर पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने देणं गरजेचं आहे.